हाय गाइस, तर आज आपण बनवणार आहोत वेज नूडल्स, ज्याला चाउमीन पण असं म्हणतात. स्ट्रीट स्टाईल आपण बनवणार आहोत आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवते. सगळ्यात पहिले एक पॅकेट वेज हक्का नूडल्स, हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. त्यानंतर डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, टमेटो केचप, जिंजर गार्लिक पेस्ट, नंतर हे विनेगर आहे, हे चिली विनेगर आपण घेतलेलं आहे, ह्याच्यात एक चिली आहे तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर सॉल्ट, पेपर आणि भाज्यांमध्ये माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहे. तर मेन म्हणजे कॅबेज, हे धुऊन आणि असं एकदम बारीक श्रेड केलेलं आहे. नंतर रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, नंतर कॅप्सिकम, अनियन आणि ग्रीन चिली, जरा हे सगळं आपल्याला आता लागणार आहे. आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, ह्याच्यात आपण हे जे नूडल्स आहेत हे बॉईल करून घेणार आहोत. तर आता मी हे नूडल्स असे अख्खेच्या अख्खे ह्याच्यात टाकते. आणि ह्याच्यात आपण थोडस मीठ पण टाकूया. तर हे आपल्याला कितपत बॉईल करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर असं एक नूडल घ्यायचं, हे ना असं ब्रेक करून पाहायचं. हे ब्रेक केल्यानंतर हे इझिली ब्रेक व्हायला पाहिजे, पण आत असं जरा कचरट दिसलं पाहिजे, पूर्ण एकदम आतून पण शिजलेलं नाही पाहिजे, तेव्हा ते चांगले लागतात. तर आता मी ह्याला बंद करते. आणि म्हणजे आपण फक्त 4 ते 5 मिनिटं हे ह्याच्यात बॉईल केलं, आता मी ह्याला ड्रेन करते. आता लगेचच ह्याच्यावर आपण थंड पाणी ओतून घेऊ, म्हणजे ते चिपकणार नाही एकमेकांशी. आणि त्याशिवाय मी 1 टेबलस्पून असं ऑइल ड्रिझल करून घेईन, म्हणजे ते छान सेपरेट होतील. हे असे सगळे सेपरेट करून घेतले. आता आपण फ्राय करू नूडल्स. तर मी अराउंड 3 टेबलस्पून ऑइल टाकते. आता ह्यात सगळ्यात आधी आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेणार आहोत. अराउंड 2 टेबलस्पून टाकलेला आहे मी. लगेचच आपण सगळ्या भाज्या टाकू शकतो करून. तर पहिले मी हे कांदे टाकते, मिरच्या, सगळं एकत्र शिजवायचं आहे आपल्याला. हा कॅबेज सगळा टाकला, अनियन्स टाकले आणि आपले ग्रीन चिलीज टाकले. आणि हे सगळं मात्र आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे. मोस्टली एशियन कुकिंग जे आहे हे सगळं हाय फ्लेमवर करतात. आता मी हे बेल पेपर आणि कॅप्सिकम पण टाकते. आपण आता मीठ टाकून घेणार आहोत. अराउंड 2 स्पून मीठ टाकलंय. आता आपण सगळे सॉसेस टाकणार आहोत. पहिले हा सोया सॉस, हा जरा उग्र असतो त्यामुळे
टू टेबल स्पून इनफ है। नंतर चिली सॉस हे तुम्हाला जसं लागतं तसं, कोणाला स्पायसी आवडतं कोणाला नाही आवडत तर त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। माझ्या नवऱ्याला जरा स्पायसी आवडतं त्यामुळे मी जास्त टाकते। आता या सॉसेस मध्ये जरा वेळ आपण शिजू देऊ। हाय फ्लेम वरच आहे सगळं। आता एशियन कुकिंग मध्ये ते जरासं असं पंजंट टेस्टिंग असतं त्यामुळे आपल्याला ह्याच्यात व्हिनेगर टाकणं आवश्यक आहे। तर मी एक स्पून व्हिनेगर टाकते ह्याच्यात। त्याने जरा आंबूसपणा येतो। आता थोडंसं पेपर फॉर दॅट एक्स्ट्रा झिंग। आता यात मी अराउंड दोन टेबल स्पून केचप टाकते। आता हे शिजलंय, म्हणजे कम्प्लिटली नाही शिजलं, जसं पाहिजे तसं शिजलंय। आता मी याच्यात ही नूडल्स टाकून घेणार आहे। तर हे आता ऑलमोस्ट आपले चाउमीन, स्ट्रीट स्टाईल चाउमीन रेडी आहे। हे तुम्ही पण आपल्या मुलांसाठी किंवा कधी तुम्हाला चेंज हवं असेल फॉर लंच ऑर डिनर तुम्ही बनवू शकता। करायला एकदम सोपं आहे आणि बऱ्यापैकी हेल्दी आहे, कारण ह्याच्यात अजिनोमोटो वगैरे नाही आहे जे आपल्याला स्ट्रीट म्हणजे स्ट्रीट चायनीज जेव्हा आपण खातो तिथे भरपूर प्रमाणात असतं, तर ते अजिबात हेल्थसाठी चांगलं नसतं। तर हे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच बनवू शकता आणि एकदम एन्जॉय करू शकता। आज आमचा डिनर प्लॅन हाच आहे। तो आता मी प्लेटिंग करते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण रेसिपीज सोबत अजून पण ट्रॅव्हल ब्लॉग्स, लाईफस्टाईलचे ब्लॉग्स असे घेऊन येत असतो। तर या, बाय, एन्जॉय।